कुल फुटून जाईल. पण पाक चांगला थोडासा झाला पाहिजे, तो पाण्यात टाकल्यावर लक्षात येईल. बघा ह्या अशा कैऱ्या आणलेल्या आहेत, याच्यामध्ये आता कसे आहे काही चिकलेले आहे. हिरवे कैऱ्या घ्यायच्यात म्हणजे त्या कवळ्या नसतात. आणि काय आहे पुन्हा हा जो आंबा आहे याला कमी साखर लागते ना, आणि साखर आंबा चांगला होतो, टेस्टी होतो, आणि हा बरेच दिवस टिकतो. पहा आता ही माझी लहान बहीण आहे, ही करून दाखवणारी साखर आंबा. त्या प्रोसिजरनी खरंच कैऱ्यांना पुष्कळ दिवस असा टिकतो. आणि यामध्ये ज्या कैऱ्या दिसतात थोडशा पिकलेल्या आहेत, थोडस 8-10 दिवसांनी त्याही छान पिकतात. आणि आपण त्याचा आंबा म्हणून फोडी सुद्धा चिरून अशा खाऊ शकतो. आता पहा हे कैऱ्या सगळ्या धुवून पुसून स्वच्छ करायचे. असे दाखवत कैरी, त्याला डाग आहे, अशा डागाळलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही. अशी नाही, हा हा छान अशी जास्त पिकलेली नाही, जास्त पिकलेली वगैरे अशी काही नको. हा कडक कैऱ्या पाहिजे थोडशा. आणि पहा आता हा साखर आंबा करणार आहे ते. आणि आम्ही दोघी पण बहिणी गावाला घेऊन जाणार आहोत साखर आंबा. त्याच्यानंतर आता याच्यातही बघू, आता याचही काही सध्या खाण्यासाठी करू शकतो ना आपण. गुळांबा वगैरे, गुळांबा होतो, मेथांबा होतो, मेथांबा वगैरे असे गोड प्रकार जे आपण करतो, साखर आंबा, मेथांबा, त्याच्यात हा कायरस पण छान होतो. कायरस करतात का? हो कायरस. आणि गुळांबा मेथांबा दोन्ही होतो ना. कायरस सखुबद्दा करायचा, हा गोड पदार्थ. आपण लोणचं वगैरे गोड लोणचं करायचं असेल तर त्यासाठी पण उपयोगी पडत. अशा दोन किसण्या असतात की आपण सहसा खोबरं किसायला वगैरे घेतो. आणि साखर आंबा जर करायचा तर याना मोठ्या याच्याने करायचा. कारण कसं असतं, हे बारीक खोबऱ्याच्या जर केलं ना तर जसा साखर आंबा मुरल तसा तो म्हणजे नरम पडतो ना, तर नरम पडलं तर बारीक होतो खीस, खूप बारीक आणि गोळा होतो तो. आणि मोठ्या याने केलं ना त्याचा खीस जशाला तसाच राहतो. माता कशाने किसणार, कशाने मोठ्या किसणीन किसणार, याने नाही करणार. काही पण जरी करायचं साखर आंबा गुळ आंबा करायचा तर किसने जायचे. कैरीचे साल काढून घेतले ना सगळं, कैरीचे साल काढून घेतले. किस दाखव बरं पैसे कशा प्रकारचे जाड, हातावर घेऊन दाखव थोडस. जाड मोठा पडतो छान. हो छान आहे, छान मस्त शिजून शिजून बारीक होतो, बारीक होतो. आणि हा मोकळा मोकळा आता हा सगळं कैरे हा किसून घ्यायचे. काही सोलायचे राहिलेले आहे, काही झालेले आहेत. ठीक आहे. या कैऱ्या खूप आंबट नसतात, त्यामुळे याचा साखर आंबा किंवा गुळ आंबा केला तरी तो खूप पातळ होत नाही. आणि त्याला साखर किंवा गुळ हे खूप कमी प्रमाणात लागते. पहा एक कैऱ्या किसून झाल्या, किस इतका झालेला आहे. साधारणतः 30 कैऱ्या किसल्या असेल का, 25-30 कैऱ्यांचा आहे हा किस. आणि आता आम्ही साखर आंबा करतो, तेव्हा तुम्हाला दाखवू साखर आंबा कशा पद्धतीने करायचा आहे. आणि ह्या ज्या कोय काढलेल्या आहेत याची सगळ्याची फ्रुटी करायची, म्हणजे मस्त कुकरमध्ये लावायच्या. पण करायचं का, सॉरी सॉरी पण करणार आहे. आणि पाहत आहे असे कुकरमध्ये कैऱ्याला सरक बरं, कुकरमध्ये कैऱ्या लावलेले आहे. त्याचा सगळा गर त्याच्यामध्ये अर्क उतरतो की नाही पाण्यात, थंड झालं की त्याच्यात साखर टाकायची, विलायची वगैरे सगळं करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण. आणि केव्हा जेव्हा वाटलं तेव्हा आपल्याला मस्त थंड थंड असं पण घेऊ शकतो. सगळंच आहे, सगळेजण साखर आंबा वाटून घेणार आहे तो, कारण एकाला इतका साखर आंबा खात नाही आजकाल गोड कोणी. छोटे छोटे सण असतात ना तेव्हा मग गोड होता आहे ना. अमरावतीला गोल 2 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे मागच्या वर्षीच आहे. आणि काय होत हे चिल्लर सण असतात ना तेव्हा गोड केला जात नाही, आहे की नाही. श्रावण सोमवार किंवा काही टाकून दे, टाकून दे. हा त्याला साखर घेण्याचं प्रमाण म्हणजे ज्या भांड्याभर हा कैरीचा किस असेल, गच्च किस दाबायचा त्या भांड्यामध्ये, आणि तेवढीच आपल्याला साखर घ्यायची. आता या भांड्यानी 2.5 भांडे किस झाला आणि 2.5 भांडेच साखर याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. एकत्र करून ठेवून द्यायचं साधारण, आहे की नाही. सकाळी जर आपण हा काय केला तर संध्याकाळपर्यंत मस्त होऊन जातं. मुरते साखर सगळी आणि साखर आंबा लवकर होऊन जातो. सकाळी साखरेमध्ये किस मिक्स करून ठेवायचा आणि रात्री मग याचा साखर आंबा करायचा, किंवा रात्री साखर मिक्स करून ठेवायची आणि सकाळी साखर आंबा करायचा, म्हणजे या किसाला छान पाणी सुटतं आणि साखर आंबा पण लवकर होतं, बुडी लागत नाही. लहान बहिणीच्या शेतातील कैऱ्या आहे ह्या. पहिल्यांदा आम्ही दाखवल्या तेवढ्याच कैऱ्याचा किस करणार होतो, पण नंतर सगळ्या कैऱ्या कडक वाटल्या, त्यामुळे
25-30 कैऱ्यांचा किस केलेला आहे. साखर किसामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हा गंज आपल्याला गॅसवर कमी फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला सारखं ढवळत राहायचं आहे, त्यामुळे खाली बुडी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दोन उकळे येऊ द्यायचे चांगले आणि किस असं दाबून पाहा लागेल नरम झाला का. अजून खळखळ उकळी नाही आली, थोडीशी आलेले पाण्यात टाकल्यानंतर पाक असा गोळी बंद झाला पाहिजे, पसरला नाही पाहिजे पाक. डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाक टाकायचा थोडा. उकळे फुटून जाईल, पाक चांगला थोडासा झाला पाहिजे तो पाण्यात टाकल्यावर लक्षात येईल. एक अडक मोठा शॉट घेते, बघ दाखव ना खालीवर करून झालेला आहे ना कलर आलेला याला. हाताला पाहा बरं, एक तारी हाताला चिकट वाटतो का तो झाला ना. किती दीड तास लागला व्हायला, 5-6 किलोचा आहे ना साखर. आता यामध्ये वेलायची आणि जायफळची पूड घातलेली आहे, थंड पाण्यामध्ये ठेवलेला आहे ना. आता थंड झाल्यानंतर हा बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे छान, आणि मग जेवताना थोडंसं याच्यातला साखर आंबा काढायचा आणि त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे थोडा पातळ होऊन जातो. पा छान झालेला आहे छान. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.